हे पहा, जगात आजकाल हे एक फॅड झालं आहे, किंवा आजकाल भारतामध्ये हे फॅड झालं आहे की जे काही अमेरिकन किनारपट्टीला आदळून परत येतं ते मौल्यवान असलं पाहिजे. ठीक आहे, अगदी योगसुद्धा आजकाल लोकप्रिय झाला या देशात. तो अमेरिकन किनारपट्टीला आदळून परत आल्यामुळे तो हजारो वर्षांपासून इथे होता, पण त्याने काही फरक पडत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं की योगाचा शोध मॅडोनाने लावलाय. मी काही लोकांशी बोलत होतो आणि मी त्यांना असंच काहीतरी सांगत होतो आणि मी म्हणालो, पहा, एखाद्या बालवाडीतल्या मुलाला सुद्धा आज माहिती आहे की कार्बन डायऑक्साईड तुमच्या शरीरासाठी चांगलं नसतं. पण कुणीतरी कार्बन डायऑक्साईड बाटलीत पॅक करून म्हणतं हीच खरी गोष्ट आहे. अगदी बाटलीत भरलेलं कार्बन डायऑक्साईडसुद्धा चांगलं असतं, त्याचं योग्य मार्केटिंग केलं तर आणि ते तुमच्याकडे एका ठराविक दिशेतून आलं तर. तर ते म्हणू लागले, ह्या क्षणात जगा, ह्या क्षणात जगा. तुम्ही एक गोष्ट करा, दुसरीकडे कुठेतरी जगून दाखवा मला. दुसरीकडे कुठे जगू शकता तुम्ही? नाही, लोक तुम्हाला जर कुठली शिकवण देत असले तर तुम्ही पाहिलं पाहिजे की या शिकवणीला काय आधार आहे. कुणीतरी म्हणतं की ह्या क्षणात जगा, ठीक आहे, दुसरीकडे कुठेतरी जगून दाखवा मला की हा क्षण सोडून कसं जगता येतं ते. अशी काही शक्यता आहे का? मग का ह्या प्रकारची शिकवण? अरे, जगातले बहुतेक लोक ह्या शिकवणीचा असा अर्थ लावतायत की तुम्ही तुमच्या भूतकाळाचा किंवा भविष्याचा अजिबात विचार केला नाही पाहिजे. जर तुम्ही तुमच्या भूतकाळाचा किंवा भविष्याचा विचार केला नाही तर जीवन तुम्हाला एक मोठा धडा शिकवेल. जर तुम्ही तुमच्या भविष्याचा विचार केला नाहीत किंवा भूतकाळ विसरून गेलात, जीवन तुम्हाला खूप वाईट धडा शिकवेल की नाही? नक्कीच शिकवेल. तुम्ही भविष्याचा विचार केलेलाच बरा. तर ह्या मेंदूला ह्या पातळीच्या क्षमतेपर्यंत विकसित करण्यासाठी लाखो वर्ष लागली. आता लोकांना ह्याला कसं नीट हाताळायचं हे माहीत नाही, म्हणून आता ते म्हणतायत की तो वापरू नका, थांबवा त्याला, भूतकाळाचा विचार करू नका, भविष्याचा विचार करू नका. मानवी बुद्धीचं सौंदर्य हेच आहे की तुम्ही लाखो वर्ष मागे पाहू शकता आणि लाखो वर्ष पुढे पाहू शकता तुम्हाला हवं असेल तर. हत्तींची स्मरणशक्ती खूप चांगली असते असं मानलं जातं. त्यांना फक्त त्या गोष्टी आठवतात ज्या त्यांच्या आयुष्याशी संबंधित होत्या. आपण तसे नाही होत. आपल्याला अशा गोष्टी आठवू शकतात ज्या इतर कुणाच्याही आयुष्याशी संबंधित होत्या किंवा कुणाच्याच आयुष्याशी संबंधित नव्हत्या. तर अगदी मूलभूत फरक, आपण जे कोण आहोत आणि इतर प्राणी जसे आहेत त्यामधला, तो हाच आहे की आपण उद्याचा अंदाज करू शकतो. आपण भूतकाळाचा विचार करू शकतो. मग जर ह्याच क्षणाला पकडून राहा म्हणजे तुम्ही भूतकाळाचा आणि भविष्याचा विचारच करू नका, तर ते म्हणतायत की एखाद्या मुंगी किंवा किड्याप्रमाणे बना, नुसतं ह्या क्षणाला पकडून राहा. ते सगळे तेच करतायत, करतायत की नाही? किडे, मुंग्या, प्राणी, पक्षी, ते ह्याच क्षणाला पकडून आहेत की नाही? आहेत, अगदी पूर्णपणे. प्रत्येक जीव तसाच आहे. तुम्ही सुद्धा आहात. एवढंच आहे की तुमच्याकडे अशी बुद्धी आहे की तुम्ही ह्याच जीवनात राहूनसुद्धा थोडंफार इकडे तिकडे करू शकता. हे एक वरदान आहे. हे तुमच्याकडे असलेलं स्वातंत्र्य आहे. तुम्हाला ते सोडून द्यायचं आहे केवळ ह्यासाठी की तुम्हाला ते हाताळता येत नाही आहे. फक्त तुम्हाला तुमची बुद्धी कशी हाताळायची ते माहीत नाही म्हणून तुम्हाला ती नष्ट करायची आहे का? खरं तर काही दुर्दैवाने हे एका उच्च वैज्ञानिक समूहाकडून येत आहे. ते म्हणतायत की जेव्हा एखादं मूल जन्माला येतं, जर तुम्ही त्याच्या मेंदूचा एक ठराविक भाग काढला तर सर्व गुन्हेगारी निघून जाईल. जगामध्ये कुठलेच गुन्हेगार नसतील. सगळेजण अगदी शांत आणि आनंदी असतील. हे भयानक आहे. इफ यू रिमूव्ह द होल ब्रेन एव्हरीबडी विल बी फॅन्टास्टिक. जर तुम्ही पूर्ण मेंदूच काढून टाकला तर काहीच प्रश्न उरणार नाही, काहीच समस्या नाही. सुखी, त्यांना तणाव, स्ट्रेस वगैरे काहीच नसेल. त्या प्रकारचा आनंद तुम्ही शोधत नाही आहे, नाही का? त्या प्रकारचा आनंद तुम्ही शोधत नाही आहे.
आणि तुम्ही मेलात तरी तुम्हाला खूप शांती मिळेल. कशाला एवढा खटाटोप? फक्त तुमची बुद्धी कशाला काढून टाकायची? जर एक गोळी मारली डोक्यात तर तुम्हाला शांती लाभेल, कदाचित जगात सुद्धा खूप शांती येईल. म्हणून जरा हे समजून घेऊया की हे सगळे अर्धवट तुकडे आहेत, इथून तिथून उचललेले आणि पैसे मिळवण्याच्या हेतूने जगात सोडलेले आहेत. तुम्ही ह्या क्षणात कसे जगणार नाही सांगा मला. का तुम्हाला अशी शिकवण लागते की ह्या क्षणात जगा? तुम्हाला गरज आहे ती ठराविक पद्धतींची, तुमचं मन नीट हाताळायला. तुम्हाला जीवनाबद्दल कुठल्या शिकवणीची गरज नाही आहे, कारण तुम्ही स्वतः जीवनात. जर तुम्ही स्वतः जीवन नसता तर मला तुम्हाला सांगावं लागलं असतं की जीवन कसं बनायचं. तुम्ही जीवन आहात की नाही? तुम्ही स्वतः जीवन आहात. जेव्हा तुम्ही स्वतः जीवन आहात तेव्हा मी का तुम्हाला सांगितलं पाहिजे की जीवन काय? फक्त पद्धतींची गरज आहे हे जीवन त्याच्या परम शक्यतेपर्यंत पोहोचेल हे पाहण्यासाठी. तुम्हाला त्याला जीवन असणं शिकवण्याची गरज नाही, कारण जीवन ह्या क्षणात असणं किंवा ह्या क्षणाला पकडून राहणं ह्याचा मुळात अर्थ जिवंत असणं, नाही का? तर तुम्हाला वाटतं की तुमची मानसिक कृती किंवा बौद्धिक क्षमता आणि कौशल्य तुम्हाला जिवंत राहू देत नाही आहे? नाही, तोच तुमच्या जिवंतपणाचा आधार आहे. तो तुमच्या जिवंतपणाचा मुकुट आहे अनेक प्रकारे. जीवनाची उत्क्रांती झाली अगदी सोप्या स्वरूपाच्या जीवापासून ते आज ते जसं आहे तिथपर्यंत. आणि आता तुमचा एवढा मोठा मेंदू आहे ज्याने तुम्ही सर्व प्रकारच्या गोष्टींबद्दल विचार करता, हा मुकुट आहे या धरतीवरच्या जीवनासाठी, नाही का? हो की नाही? हा जीवनाचा मुकुट आहे आणि तुम्हाला ते सोडून द्यायचं आहे, कारण तुम्हाला तो कसा हाताळायचा माहीत नाही आहे, किंवा तो नीट डोक्यावर बसत नाही म्हणून का खूप टाईट बसलाय म्हणून. तसं करू नका. जर तुम्हाला जगायचं असेल, जी एकमेव ओढ असते जीवनाची, त्याला त्याच्या पूर्ण क्षमतेनिशी जगायचं असतं. जगण्यासाठी जर मी म्हणालो, काही काळापूर्वी बरं का मी लिहिलं होतं, ईशा योगा म्हणजे जगणं आणि पूर्णपणे जगणं. मग लोकांना वाटलं की आठवड्याचे 7 दिवस पार्टी केली पाहिजे. नाही नाही, तुम्ही तुमच्या भोवताली जे करता ते जीवन नसतं, इथे जे घडतं ते जीवन असतं, तुमच्या आत जे घडतं ते जीवन असतं, असं आहे की नाही? तुमच्या भोवताली जे घडतं ते फक्त वातावरण असतं जीवनासाठी, ते काही जीवन नसतं, हेच जीवन आहे, नाही का? ह्याचा पूर्ण शोध घेण्यासाठी, त्याची पूर्ण खोली आणि व्याप्ती जाणण्यासाठी, त्याचे सर्व आयाम जर तुम्ही जाणले तर तुम्ही बघाल, जर तुम्ही इथे नुसते बसलात तर ती तुम्ही करू शकणारी सर्वात सुंदर गोष्ट असेल. तुम्ही काय करता आणि काय नाही ही तुमची निवड आहे. आपण सगळे एकाच खोलीत बसलोय, आपण त्याच हवेत श्वास घेतोय, आपण तेच अन्न खातोय, पण ह्या क्षणी मी माझ्या आत जसा आहे. जर तुम्ही मला संपूर्ण जग जरी दिलं तरी मी त्याचा सौदा करणार नाही. जर तुम्ही मला त्याच्याबदल्यात संपूर्ण जग दिलं तरी मी तो सौदा करणार नाही, कारण हे त्याहून खूप मोठं आहे आणि प्रत्येक मनुष्य ह्यासाठी सक्षम आहे. जेव्हा बाह्य परिस्थितींचा प्रश्न येतो तेव्हा आपण सगळे वेगवेगळ्या प्रकारे सक्षम होत, पण जेव्हा आंतरिक आयामाचा प्रश्न येतो तेव्हा आपण सगळे समान प्रकारे सक्षम होत. ते घडलं नाही आहे, केवळ तुम्ही त्या दिशेला लक्ष न दिल्यामुळे. हे एकमेव कारण आहे, तुम्ही कमी सक्षम आहात म्हणून नाही.